अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें। जोपर्यंत सी टी पी येत नाही तुम्ही आम्ही तुम्हाला परवानगी देणार नाही, त्यांचं त्यासाठी तसं विषय थांबून राहिलं असं। आता कुठेतरी त्याचं ते विषयाला आपल्याला कुठेतरी एक रिझल्ट निघण्यासारखं आहे आणि आता पूर्ण प्लांट स्टेबिलाईज झालेलं आहे। जानेवारीमध्ये त्याने जेव्हा आम्हाला बोललं होतं प्लांट स्टेबिलाईज झालं तर आम्ही बोललं नाही, आम्हाला रिझल्ट्स आउटलेट रिझल्ट्स फार महत्त्वाचं आहे। कसं होतं स्टेबिलाईजचा अर्थ कसं होतं, आज मी केमिकल टाकलं त्याचं रिॲक्शन होऊन एक बॅक्टेरिया कल्चर डेव्हलप होणं ते आपण 15-20 दिवस लागतो आहे। त्या आम्ही बोललो तसं अर्धवट नाही, आम्हाला पूर्ण जेव्हा तयार असेल तुम्ही आम्हाला बोला, आम्हाला व्हिजिटला केव्हा जायचं, आम्ही एकदा स्वतःचं पाणी करू आणि त्यानंतर आम्ही एम पी सी बीला अप्रोच करू। शेवटमध्ये कसं होतं एम पी सी बीला जाता वेळी आपल्याला तेवढं तरी खात्री करायला पाहिजे की रिझल्ट्स मीट होतो का नाही असं त्याप्रमाणे। आणि रिझल्ट्स फार सुंदर आहे, म्हणजे आता पाणीचं क्वालिटी बघायला गेलं एक असं वाटणार की बाबा हे पाणी सी ई टी पीचं होऊ शकत नाही असं क्वालिटी पाणी आलं आता फ्रँकली स्पीकिंग। आणि ते 15 महिन्यामध्ये भरपूर एफर्ट्स लावले फ्रँकली। आम्ही लकी आहे इंडस्ट्री, कारण काय हे गोष्टी आम्ही इनके स्वतः करायला गेलं असतं आम्हाला फार अडचणी झाला असतं। कारण काय यामध्ये दोन गोष्टीचं आम्हाला मोठं बेनिफिट झालं की एम आय डी सीने स्वतः पैसे टाकले ना, हे फार महत्त्वाचं विषय। आणि 75 कोटीमध्ये आम्हाला 19 कोटी देणं आहे, त्यानंतर 75% 75% त्यांचं 25% आमचं, त्यामध्ये मेजर पेमेंट ऑलरेडी एम आय डी सीने करून घेतलेलं आहे। आमचा पैशाचं वाट बघितलं पण नाही, त्याने ऑलरेडी पेमेंट केलेलं आहे। म्हणजे कसं आहे प्रोजेक्टला फुल गती भेटलेलं आहे, प्रोजेक्ट कुठेही थांबलेला नाही। मतलब लास्ट 15 महिन्यापासून डे टू डे बघायला गेलं अजिबात प्रोजेक्ट फायनान्शियल इश्यूजमध्ये कुठेही प्रोजेक्ट थांबलेला नाही आहे। त्यांचा पेमेंट टर्म स्लो आहे, त्यांचं स्टेज वाईज पेमेंट्स आहे, बट काम फ्लो फॅन्टॅस्टिक होतं। म्हणजे एक कामाचा स्पीड, कामाचा गती आणि क्वालिटी ते पण फार सुंदर आहे। बघा माझं म्हणणं कसं हॅज इंडस्ट्री बघायला गेलं सर्वांचं कनेक्शन सी ई टी पीला कंपल्सरी, ऑप्शनल नाही। मला बघायला गेलं इनकेस कोणी कंपनी वेगळं सोडत असेल त्याला त्यांचा माहिती भेटलं की आम्ही त्याला कुठे अजिबात सपोर्ट करेल, त्याला बंद केल्याशिवाय काही ऑप्शन नाही आहे। शेवटमध्ये आमचं एवढंच आहे की सी ई टी पीला सर्वांचं कनेक्शन आहे, 974 मेंबर जो आहे सध्या मेंबर लिस्टमध्ये सर्व कनेक्टेड आहे सी ई टी पीच्या पाईपलाईनमध्ये। सी ई टी पीमध्ये सर्व 974 मेंबर्स कंपल्सरी आहे, यामध्ये टी आय आणि टी एम ए काय वेगळं नाही आहे। शेवटमध्ये दोन्ही इंडस्ट्री असोसिएशन एकच भूमिका आहे इंडस्ट्रीचं ग्रोथसाठी। इंडस्ट्री कुठेतरी मोठं झाला पाहिजे ते दोन्ही असोसिएशनचा उद्देश तेच आहे। कुठला असोसिएशन दोन होण्याचं कारण वेगळं वेगळं आहे, कारण काय की एरिया पण मोठा आहे। बघायला गेलं असं काही तलोजा फार काय लहान एरिया नाही आहे, 2000 एकर्सचं लँड आहे। तर 2000 एकर्सचं लँडमध्ये एक संघटनं पोचणं होणं न होणं ते भाग वेगळं पडतो। तर आम्हाला असं वाटतं की आमचा जो भूमिका आहे पॉझिटिव्ह भूमिका, आम्ही आमचं मेंबर लिस्टप्रमाणे आम्हाला 987 मेंबर्स आमचं आहे आणि त्यामध्ये ऑलमोस्ट 140 लाईफ मेंबर्स आहे। तर आम्हाला आमचा भूमिका एवढंच आहे की आमचं मेंबर्सचा जो अडीअडचणी आहे इंडस्ट्री कुठलं पण सेक्टर असू द्या, मॅन्युफॅक्चरिंग असू द्या, केमिकल सर्व्हिस इंडस्ट्री असू द्या, त्यांना आपला सपोर्ट करत त्यांचा ग्रोथ इथे वाढवायचं आमचं ते मेन उद्देश आहे। सी ई टी पीचं रेकॉर्ड्स मी अगोदरपासून तुम्हाला, मी सी ई टी पीमध्ये फार जवळ कामं केलेलं आहे आणि जेव्हा एम आय डी सीला हँड ओव्हर करायचं होतं ते योग मलाच भेटलं, आमच्या टीमला भेटलं की आम्हाला सी ई टी पी हँड ओव्हर, सी ई टी पी हँड ओव्हर करायचं पण कारण एवढंच होतं आम्ही त्यांचं तेव्हा आमचं एसेस केलं होतं की एक देतावेळी एक्झिक्यूट करणं फार महत्त्वाचं आहे। बघा कुठे चालवणं सक्सेसफुली रन करणं फार महत्त्वाचं आहे। तर आम्हाला ते असं वाटलं तेव्हा की एम आय डी सीला दिलं तर एम आय डी सी विल ते एम आय डी सी पूर्ण प्रोजेक्ट सक्सेसफुली इम्प्लिमेंट करेल आणि ते एम आय डी सीने तसं सक्सेसफुली कॉन्ट्रॅक्टरसोबत के डी सी आकपासासोबत सक्सेसफुली इम्प्लिमेंट केलं। त्यामध्ये प्लस पॉईंट कसं झालेलं आहे, लोकल सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर लोकल कॉन्ट्रॅक्टर आहे के डी पाटील, ते तर आपल्याला सर्वांना माहिती असेल। तर कसं होतं ते प्लस पॉईंट झालं की लोकल आणि टेक्नोक्रॅट, त्याचा मधुकर नायक साहेब आहे ते आपला पूर्ण टेक्नोक्रॅट आहे, तर टेक्नोक्रॅट आणि ते सिव्हिलचं दोन्ही कॉम्बिनेशन करून एवढं सक्सेसफुली प्रोजेक्ट केलेलं आहे की आपल्याला आज स्वतः तर कुठे गर्व वाटतो की मी मध्ये पण आमचं इंडस्ट्री मिनिस्टरसोबत चर्चा झालं होतं सुभाष देसाई साहेबांच्या सोबत, तिकडे पण आमचा एवढाच उद्देश आहे की इंडस्ट्रीमध्ये हे पायलट प्रोजेक्ट झालं पाहिजे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं की कोणी पण बाहेर विदेशातून कोणी आले आम्ही साहेबांना रिक्वेस्ट केली की साहेब तुमचं बाहेरतून कोणी फॉरेन डेलिगेट आले तर तुम्ही खाली गाडीमध्ये त्यांना जवळचं
संघटन बोला आम्ही 41 एक डिस्टन्स प्रमाणे एक 40-45 किलोमीटर्स आहे, तुम्ही त्यांना इथे पाठवा, त्यांना तलोजा काय होऊ शकत आणि इथे गुंतवणूक कसं वाढणार महाराष्ट्रामध्ये। शेवटमध्ये बघा, आमचा तलोजामध्ये सध्या तरी प्लॉट अवेलेबल नाही आहे फ्रँकली स्पीकिंग, बट त्यांना महाराष्ट्रामध्ये येण्याचं कारण काय असू, काय 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 कारण महाराष्ट्रामध्ये यायला पाहिजे, ते तरी त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स भेटला पाहिजे, आमचं ते उद्देश आहे। त्यामध्ये इंडस्ट्रीतर्फे काय लागणार आहे ते मी इनपुट देतो आहे ॲज इंडस्ट्रीतर्फे। MIDC कुठे परमिशन असणार, त्यांचं काय प्रपोजल असेल ते टाकणार आहे, आणि एक्झिक्युटिंग एजन्सी हे KDC आहे, तसं करून ते कमिटी बसवलेलं आहे। आणि आमचं 13 महिन्यामध्ये कंटिन्यू बॅक टू बॅक जेवढा मिटिंग्स आहे, जेवढा मिटिंग्स आमचं झालेलं आहे, तर तो आमच्या वेबसाईटमध्ये आम्हाला लगेच अपडेट करायला NGT मॉनिटरिंग कमिटीने सांगितलेलं आहे। आम्ही स्वतः करत राहिलेलं आहे, पण त्याने पण सांगितलेलं आहे की आमचा जो प्रेझेंट स्टेटस आहे त्याचा किती काय प्लॅन झालेला आहे, कुठला तयार झालेला आहे, काय हर्डल्स आहे, परमिशनसाठी कुठे थांबले आहे, की EC भेटत का नाही भेटतो आहे, हां कन्सेंट टू ऑपरेट आतापर्यंत थांबले का, आता भेटले का नाही, ते सर्व गोष्टी आम्ही इथे वेबसाईटवरती अपलोड केलं, करायला कंपल्सरी केलेलं। रिव्हर क्लिनिंग काय, खाली एक दिवस बालडीमधून पाणी मग काढून बाहेर टाकणं नाही आहे, पण त्यासाठी बॅकएंड वर्किंग, आणि ते बॅकएंड वर्किंगमध्ये ते डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट आहे। ते बघायला गेलं, आमचं प्रोजेक्ट रिपोर्ट 2018 आम्ही टाकलं होतं, तेव्हा फर्स्ट टाईम जेव्हा NGTला गेलं होतं, की त्यामध्ये पाणी पूर्ण 12 महिना पाणी कसं थांबणार, पाणी कंटिन्यू कसं राहणार, आणि मच्छीमार लोकांना कसं त्याला मच्छी पकडून तिथे उपटून त्यांना होणार, ते सर्व गोष्टी आमचा उद्देश आहे। लास्ट टाईम पण आम्हाला सर्वांनी लगेच, आम्ही जेव्हा 12 होडी देणार होते, तर आम्हाला असा प्रश्न आला की म्हणजे पाणी नाही शेतीचं, तुम्ही त्यांना होडी कुठेला काय देतात, तोंड बंद करायचं देतात, असा विषय आलो, मग आम्ही नंतर त्यांना दिलं नाही। आम्हाला असा प्रश्न आला की तिथे शेतीचं पाणी नाही, हे नदी नाही आहे, हे नदी नसताना तुम्ही त्यांना होडी कसला देतात, तुम्ही त्यांना काय पैसे देऊन दाबायचा प्रयत्न, असं विषय। म्हणून आम्ही काय होतं, आम्हाला इनकेस पाणी 24-12 महिना पूर्ण दिसलं, तर आम्हाला पण काय पाहिजे की लोकलमध्ये त्यांचा स्वतःचा जो मेन कोळी समाज आहे ते जिवंत राहायला पाहिजे ना सर। कसं होतं, आम्ही त्यांना नोकरी तर जो होता जे नेहमी रेग्युलरमध्ये येतो ते आम्ही देत राहतो आहे, पण जो त्यांचा मूल ॲक्टिव्हिटी आहे त्यामधून तरी आम्ही डिस्टर्ब करायला आम्हाला अधिकार नाही ना असं। आणि ते रिव्हरमध्ये पण असं आहे की विषय आमचा डिस्प्यूट नेहमी असतो आणि होणार पण आहे, कारण काय, आमचा जो CETP पाईपलाईन आहे, बघायला गेलं ड्रॉइंगमध्ये पण ड्रॉइंग पण त्याला सोबत जोडलेलं आहे मी, की आमचं CETP कनेक्शन डायरेक्टली 8 किलोमीटर लांब आहे। 8 किलोमीटर बोलायला गेलं तर खारगाव स्टेशन आणि बेलापूरचं मधी आमचं आउटलेट निघतो आहे, तर ते आउटलेट तिथे निघतो आहे, तर इथलं नदी CETPचा अगोदर इनकेस दीपक फर्टिलायझरपासून तर मधला भाग जो नदी दिसतो आपल्याला जो आहे, तिथे इनकेस काय कलर झालं का काय नदीमध्ये दूषित झालं, त्या कारण CETP कसं द्यायचा दूषित। आम्ही काय बोलतो की इंडस्ट्री इंडिव्हिज्युअल कुठला असेल तर ते आपल्याला शोध घ्यायच लागणार, त्यामध्ये काय दोन मत नाही। त्यासाठी MPCBचं आता नवीन परत टीम आलेलं आहे, तुम्हाला पण माहिती आहे, आता जोशी साहेब आता नवीन आरो आलेले आहे आणि किर्लिकर साहेब आलेले आहे, मला पण आश्चर्य आमचं काय बोललं ते आमचा विषय नाही, कारण कसं होतं गव्हर्नमेंट अधिकारी सर कसं आहे वैयक्तिक मत साहेब ऐकून घ्या, कसं होतं गव्हर्नमेंट अधिकारी सर्व कंटिन्यू रोटेशनमध्ये असतात, तुम्हाला लक्षात द्या, की IAS ऑफिसर असू द्या की पोलीस अधिकारी असू द्या, IPS असू द्या, एक नॉर्मल रोटेशन असतात। रोटेशनमध्ये कसं असतं नाही नाही, एक उदाहरण 3 वर्ष असू द्या, कोणाचं 1-11 महिना असू द्या, रुटीन बदली असं मानतात, रुटीन बदली ना साहेब, आता बघायला गेलं तर त्यांचं रुटीन बदलीप्रमाणेच आहे, असं काय एवढा वेगळं होण्यासारखं सर परिस्थिती दिसत नाही, रातोरात सारखं मला तर वाटत नाही। तलोजा एक फार सेन्सिटिव्ह एरिया आहे, तलोजामध्ये कसं होतं आहे आज 1 लॅक नाही नाही आज 1 लॅक करोड प्लस टर्नओवर आहे, 1 लॅक करोड प्लस टर्नओवरचा एरिया आहे, हे काय दुर्लक्ष करण्यासारखं कोणासाठी नाही, ना गव्हर्नमेंटसाठी ना कुठल्या पण एजन्सीसाठी, ते कारण त्याचा सस्टेनेबिलिटी फार महत्त्वाचं आहे, आणि ते एथिकली, म्हणजे एथिकली मतलब कसं आहे प्रॉपर प्रोसिजरला जो नियम फॉलो करणार आहे ते लोकांना इथे सस्टेन राहायला पाहिजे, ते आमचा उद्देश आहे। जो आम्ही जो विषय घेतला ते आम्ही बोलतो आम्ही केले, जो विषय आम्ही घेतला नाही आम्ही आमचा बोलायचं आमचा सवय नाही आहे। आता एक उदाहरण, एक रोड पालिकेचं पाठीमागचं रोड होतं, आम्ही ते प्रशांत ठाकूर साहेबांचं बरोबर मानलं होते, जेव्हा ते सिडकोचे अध्यक्ष होते, त्याने इम्पॉर्टन्स देऊन अधिकारी लोकांना बोलून आमचं सर्व कमिटी गेले होते, त्याने कमिटीला बोलून की हे रोड कॉन्क्रीट रोड झाला पाहिजे, तेव्हा प्रशांत ठाकूर साहेबांनी रिक्वेस्ट हे पण बोलले की शेतीचा आम्ही तुम्हाला तात्पुरता आता पाऊस येणार आहे तुम्हाला आसफल्ट रोड देतो आहे, नंतर तुम्हाला कॉन्क्रीट रोड देतो, त्याने तसंच केलं। आता 6 महिन्यानंतर त्याचा कॉन्क्रीट रोड का आज बोललं की उद्या येत नाही, त्याचं टेंडर प्रोसिजर, आज टेंडर प्रोसिजर होऊन आता 16 कोटीचं 16-17 कोटीचं रोड पूर्ण तयार, टेंडर अप्रूव्ह झालं आहे, काम सुरुवात झालं, आता ते नाही बोलू शकत मी नाही केलं, आता
प्रशांत ठाकूर साहेबांचा हातभार होतो म्हणून ते झालेलं आहे. त्यांचा ते कुर्सीचा त्याने बरोबर उपयोग करून आम्हाला मदत केलं. तर ते कारण कुठल्या गोष्टीचा आम्ही ॲज अ असोसिएशन आमचं काम आहे त्याच्या निर्देशनात आणायचं. आमचं स्टँड एकदम क्लिअर आहे. एम पी सी बी जो आहे ना ते परवानगी देणारा संस्था आहे. आम्ही अगोदरपासून एम पी सी बीला अगोदर पण विनंती केलेली आहे की जेव्हा तुम्ही कोणी कंपनीला क्लोजर देतात त्याचा फर्स्ट एक सी सी कॉपी आम्हाला टाकत जावा. त्यामध्ये दोन गोष्टी होतात, आम्हाला पण माहिती पडतं कुठल्या कंपनीचं तुम्ही क्लोजर दिलेलं आहे, आणि दुसरं त्यांना तुम्ही रिस्टार्टसाठी जेव्हा देतात ते आम्हाला परत त्याचं कारण द्या, ते रिस्टार्ट काय म्हणून केलेलं आहे. तुम्ही आज सकाळी बंद केलं तर उद्या सकाळी त्यांना रिस्टार्ट नाही दिला पाहिजे. दिलं तर 24 तासमध्ये असं त्याने काय केलं की तुम्ही कन्व्हिन्स झाले. माझं काय म्हणणं आहे, नाही ऐकून घ्या सर, माझं ऐकून घ्या, माझं काय बोलणं सर, हे पूर्ण पोलिसिंग ऑथॉरिटी कोण आहे एम पी सी बी. आता उदाहरण आज काय गोष्टी झाल्या, कोणी चोरी केलं, आपण काय करतोय पोलिसला डालतो, पोलीस काय करतोय स्वतः सोडतोय का नाही सोडतो, तो काय करतोय त्याला पकडलं की त्याचा एफ आय आर बनवतो आणि जातो कोर्टात, कोर्ट त्याचा परिस्थिती बघून त्याला रिव्ह्यू देतो. इथे तेच एक मोठं चुकी होतं की एम पी सी बी जेव्हा त्यांना बंद करतात तेव्हा त्यांना त्यांचा हायर अथॉरिटी हीच त्यांना परवानगी दिलं पाहिजे. आमचं एवढंच म्हणणं आहे. आम्हाला कसं आहे की ऑन द स्पॉट रिलीफ हे कसं असतं माहिती आहे का, की तुम्ही चेक करा की त्यांनी काय काय अरेंजमेंट केलेलं आहे. कसं होतं आहे त्याचा परिणाम बाकी लोकांना नेगेटिव्ह होतं, तर सर्वांना असं वाटतोय की बाबा याला एवढा रिझल्ट्स येत नाही होता आणि त्याला तुम्ही लगेच 24 तासमध्ये दिलं, आणि तुम्ही दिलं तर त्यांना शोकॉज नोटीस द्या. माझं काय म्हणणं आहे तुम्ही क्लोजर देऊ नका. शोकॉज नोटीस कसं असतो आहे, तुम्ही काय तुमचा निर्देशात आलेलं आहे की तुमचं सिस्टम काय बरोबर नाही, आज मी तुमचं तुम्ही मला व्हिजिट तिकडे आले आणि बाय मिस्टेक माझं काम आहे की ए सी फॅन सर्व चालू राहिलं पाहिजे, बट बाय मिस्टेक माझं एक फॅन बंद झालं तर मला तुम्ही शोकॉज नोटीस देणं. आमचं ऑब्झर्वेशनमध्ये अमुक गोष्टी बंद होतं ते तुम्ही 24 तासमध्ये 48 तासमध्ये चालू करा. तुम्ही आम्हाला एक चान्स देतोय तर चान्स 7 मध्ये मी काय करणार, लगेच त्याचा रिपेअर करून तुम्हाला रिपोर्ट द्या, साहेब आमचा रिपोर्ट अमूक झालं, त्याला शोकॉज नोटीसला उत्तर झालं. पण क्लोजर जेव्हा होतात तर 99% का 100% हे झालं पाहिजे की ते पण फार सिरियस नसेल तर तुम्ही क्लोजर देऊ नका, आणि सिरियस असेल तर सिरियसली ट्रीट करा. तुम्ही एक आय वॉश करू नका. माझं काय म्हणणं आहे आय वॉश दोनासाठी चांगलं नाही, कारण कसं होतं एक माणसा जेव्हा एफ्लुएंट ट्रीट करतोय तर त्याला तुम्ही सपोर्ट करा, आणि तो ट्रीट करत नसेल त्याला तुम्ही दंड पण द्या. तर नेगेटिव्ह मेसेज नको. आमचं एवढं स्पष्ट म्हणणं आहे की आज इनकेस आमच्या कमिटीमध्ये पण कोणी असेल कंपनी इनकेस तो स्वतःचा मेंटल प्रिपरेशन नसणार. बघा एक टाईममध्ये 2001 आणि 2005 अगोदर सिच्युएशन फार वेगळं होतं, तेव्हा एफ्लुएंट ट्रीटमेंटचं टेक्नॉलॉजी अवेलेबल नाही होतं. आज एवढं टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे, एवढं फॅन्टॅस्टिक टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे, तर माणसाचं इंटेन्शन पाहिजे. माणसाचं इंटेन्शन नसेल आणि पैसे असेल तर काय फायदा नाही. माणसाचं इंटेन्शन फार महत्त्वाचं आहे, आणि कोणाचं इंटेन्शन ते करायचं नसेल तर त्यांना बंद केल्याशिवाय कुठं मार्ग आहे. आणि इनकेस आमचा तनोजासारख्या एरियामध्ये 1000 कंपनी आहे, 1000 कंपनीसाठी तुमचं काय म्हणणं आहे मी 2 कंपनीला ॲडजस्ट करायसाठी 1000 कंपनी नुकसान अजिबात करणार नाही. आज तलोजाला किती त्रास होता आम्हाला माहिती नाही साहेब. आम्हाला जेव्हा मी एन जी डीला धावतो आहे 2018 मला माहिती आहे, माझं नवीन वर्ष चालू झालं पुणा बेंचमधून, पुणा बेंचचा सकाळी मी 31 तिकडे 29 तिकडे 31 तिकडे इकली 31 अटेंड करून नंतर नेक्स्ट दिवस ते कोरेगावचा ते विषय आलं रिटर्न मारता वेळी. म्हणजे बोलायचा अर्थ काय की एवढा सिरियस मॅटर इंडस्ट्रीला असताना की आम्ही धावपळ करतोय आणि इंडस्ट्री 1-2 कुणी असेल तर आम्ही त्यांना कुठे अजिबात प्रोटेक्ट करायला जाणार नाही. पण उलटा एम पी सी बी अजून स्ट्रिक्ट झालं पाहिजे. इंडस्ट्रीचं सध्या एक्सपेन्शनचं फार गरज आहे, आणि ते एक्सपेन्शन करता वेळी आपला मेन अडचणी कुठे होतं आहे की सी ई टी पीचं फंक्शनिंग. आणि ते सी ई टी पी फंक्शनिंग सध्या लास्ट 15 महिन्यापासून आम्ही सी ई टी पी एम आय डी सीला दिलेलं आहे. एम आय डी सीचं कॉन्ट्रॅक्टर के डी सी अकवा सध्या रन करतात त्याला, आणि सध्या रिझल्ट्स आमचं फार सुंदर आहे. आमचं लास्ट जानेवारी 2020 सर्व रिझल्ट्स आता यायला चालू झालेले आहे. त्या कारण आमचं आज सकाळी 11 वाजतापासून 3:30 वाजतापर्यंत आमचं व्हिजिट होतं. सी ई टी पीचं पूर्ण पाणी केलं, तिथे कुठलं क्वालिटीचं कामं होतो आहे, एस एसचं पूर्ण रिक्वायरमेंट केलेलं आहे, मीन्स स्टेनलेस स्टीलचं सर ग्रिल्स लावलेलं आहे, आर सी सीचं काम फार सुंदर केलेलं आहे. त्या सर्व बघून नंतर त्याचा रिझल्ट बघितलं, रिझल्ट पण चांगला आलेला आहे. ऑलमोस्ट 192 सी ओ डी येतो आहे, आणि सर्व 250 खाली सध्या सी ई टी पीचा रिझल्ट येत आलेला आहे. असं त्यासाठी आम्हाला आता सध्या हे रिझल्ट आल्यानंतर आमचं फर्स्ट भूमिका असणार की एम पी सी बीला अप्रोच करून एम पी सी बीशी परवानगी इंडस्ट्रीला कसं एक्सपेन्शनसाठी भेटणार आहे. आमचं ते मूल रिझन तेच आहे की बाबा एम पी सी बी सध्या नवीन इंडस्ट्रीला परमिशन द्यायला पाहिजे. काय परमिशन दोन्हीसाठी, एक तर एक्सपेन्शनसाठी आणि एक चेंज ऑफ प्रॉडक्टसाठी. सांडपाणी जो नदीमध्ये सोडतो आहे त्यामध्ये 2 भाग आहे सर. कसं असतो आहे की आमचा जो सी ई टी पीचा जो पाईपलाईन आहे ते आमचं 7.5 किलोमीटर लांब आहे,
ते डायरेक्टली CETP पासून डायरेक्टली कसाडी रिव्हरला जो कोण कोपऱ्यात आहे ते बेलापूर आणि खारघरचा मधी सुटतोय. त्यामुळे मधी कुठेही सांडपाणी CETP मधून जात नाही ते आपण स्पष्ट बोलू शकत. एक विषय असा जो तुमचा बोलणं आहे की नदीमध्ये जात असेल ते कसाडी रिव्हरमध्ये ते चान्सेस अवेलेबल आहे का इंडस्ट्रियल इंडस्ट्री इंडस्ट्रियल इंडस्ट्रीचं कुठलं जात असेल ते त्यामध्ये आम्ही काय बोलू शकत नाही असं आहे. आणि आमचा जो पाईपलाईन जो डायरेक्टली CETP पासून वाघोली क्रीकला जातो आहे कुठेही रिव्हर कसाडी रिव्हरमध्ये आमचं पाईपलाईन कनेक्टेड नाही आहे.